नमस्कार. पराठा असो वा बिर्याणी किंवा साधी कोशिंबीर, जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी वापरले जाते दही, जे अतिशय आरोग्यदायी आहे. असे हे दही घरच्या घरी परफेक्टली कसे बनवावे हे आज आपण पाहूया. कारण चांगलं दही जमवता येणं हेही एक स्किल आहे असे मला वाटते. सोबत अतिशय उपयोगी अशा वेगळ्या टिप्ससुद्धा आहेतच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया. ते मी हे 1 लिटरचे भांडे पाण्याने ओले करून घेतलेले आहे. ओले केले असले म्हणजे खाली दूध चिकटत नाही. 1 लिटर दूध या भांड्यात काढून आता आपण गरम करून घेत आहोत. दुधाचे दही मी चक्का बनवण्यासाठी वापरणार असल्याने याची साय मी दुधातच मिक्स करून घेत आहे. आपण 1 दशांश म्हणजे साधारणपणे 100 मिली दूध आटवून घेत आहोत. म्हणजे या दुधात जो पाण्याचा काही अंश असतो तो कमी होईल. तुम्ही जर लस्सीसाठी दूध गरम करत असाल तर वरची साही तशीच राहू द्यावी. खरं तर मातीच्या भांड्यात दही जमवायला हवे, ते अगदी मस्त घट्ट बनते. पण आपण स्टीलच्या भांड्यातसुद्धा चांगले घट्ट दही जमवू शकतो. यासाठी हे दूध असे आटवायला हवे आणि विरजणही घट्ट हवे. म्हणून हे पहा, मी हे विरजण अशा पद्धतीने गाळून घेत आहे, म्हणजे त्यातलं पाणी असेल ते निघून जाईल. आपले दही व्यवस्थित आणि चांगले गोडसर व्हायला हवे तर विरजण किंवा मुरण हेही ताजे हवे. त्यात पाणी नसावे आणि ते आंबटही नसावे. या विरजणाच्या दह्यात पाणी जास्त आहे असे वाटले तर आपण ते अशा पद्धतीने गाळून घ्यायला हवे. दही बनवायला ठेवल्यानंतर त्याला शक्यतो डिस्टर्ब करू नका. त्याचे झाकण पुन्हा पुन्हा काढून बघू नका. काही कारणाने आपले दही जमले नाही तर याचा अर्थ असा की आपण थंड दुधामध्येच दही लावले होते, त्यामुळे ते जमले नाही. आणि दही व्यवस्थित जमले नाही, पातळ राहिले, त्यात बबल्स असतील तर आपण गरम दुधामध्ये दही घातले असे समजावे. पहा, दूध आता पुरेसे आटले आहे तर गॅस बंद करून आपण ते कोमट करून घेऊया. 1 लिटर दह्यासाठी 1 टेबलस्पून विरजण आपण इथे घेत आहोत. हे दही आता मस्त फेटून घेऊया, म्हणजे यात गुठळ्या राहणार नाहीत. आणि या दह्यात थोडेसे दूध घालून मिक्स करून घेऊया. हे पहा, दुधामध्ये आपण जर बोट घालू शकतोय, म्हणजे आपल्या बोटाला सहन होईल एवढं ते गरम असेल, तर हे दूध कोमट झालेले आहे. आणि यामध्ये आता आपण विरजण घालणार आहोत. त्याआधी आपण ज्या भांड्यात दही सेट करायला ठेवणार आहोत त्या भांड्याला सर्व बाजूने हे विरजण लावून घेत आहोत. म्हणजे पूर्ण दुधाला हे दह्याचं विरजण लागतं. अशा पद्धतीने विरजण लावून झाल्यावर आता आपण हे कोमट दूध या भांड्यात ओतून घेत आहोत. दूध तापवण्यापूर्वी आपण भांडं ओलं केलेलं असल्यामुळे भांड्याला काहीच चिकटलेले नाही आहे, दिसतंय ना. थोडंसं राहिलेलं विरजणही यामध्ये घालून आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता हे दूध आपण झाकून एका ठिकाणी 6 ते 7 तासांसाठी ठेवून देणार आहोत. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे 6 तासात हे दही तयार होईल. काही घरांमध्ये रोजच्या रोज दह्याचा वापर होत नाही, किंवा कधीकधी आपण 3-4 दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असू, तर अशावेळी जमवलेल्या दह्यामध्ये थोडेसे पाणी घालून ठेवावे आणि नंतर दही वापरायच्या वेळी हे पाणी ओतून द्यावे. म्हणजे दह्याचा जो आंबटपणा आलेला असेल तो या पाण्यासोबत निघून जातो आणि आपल्याला चविष्ट असे दही पुन्हा वापरायला मिळते. आपण जर जास्त दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असू तर त्यावेळी अशा पद्धतीने एका वाटीमध्ये विरजण काढून ते आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्यावे. म्हणजे आल्यावर आपण हे विरजण पुन्हा वापरू शकतो. हे पहा, उन्हाळा असल्यामुळे 6 तासांमध्येच आपले मस्त कवडीदार असे दही तयार झालेले आहे. हे दही किती मस्त घट्ट जमले आहेत हे मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. थंडीच्या दिवसांमध्ये दही जमायला वेळ लागतो, तर म्हणून त्यावेळी ते उबदार जागेत आणि उबदार कापडाने झाकून ठेवावे, किंवा मायक्रोवेव 2 मिनिटांसाठी चालू करून त्यानंतर त्यामध्ये दह्याचे भांडे सेट व्हायला ठेवून द्यावे. कसा वाटला आजचा हा दही बनवण्याचा व्हिडिओ? होता की नाही माहितीपूर्ण?
कमेंट बॉक्स थ्रू आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.